अमेरिकेच्या सेवेत कायम करावे या मागणीसाठी रोजंदारी कामगारांची बी रघुनाथ सभागृह येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी बैठक पार पडली. परभणी मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे या मागणीसाठी 3 ऑक्टोबर पासून मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनासाठी परभणीत बी रघुनाथ सभागृहात कामगारांची बैठक घेण्यात आली. महापालिकेमध्ये 2 मार्च 1993 नंतर अनेक कामगार रोजंदारी तत्वावर काम करतात. शासनाच्या निर्णयानुसार या कामगारांना मनपाच्या सेवेत कायम सामावून घेणे आवश्यक आहे. मागील अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे, परंतु मनपा प्रशासन व शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे 3 ऑक्टोबर पासून मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा कर्मचारी संघटनेचे नेते के आंधळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मनपा कर्मचारी संघटनेचे नेते के आंधळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे हे धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे परभणीतील बी रघुनाथ सभागृहात झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य नगर परिषद व संवर्ग कर्मचारी अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के आंधळे, आनंद मोरे, बी मावई, बाबाराव आघाव आदींसह महिला व पुरुष कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाला रोजंदारी कायम करावे या संदर्भात गव्हर्नमेंटला नोटीस कायदेशीर दिलेली आहे आणि ते रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न एवढा प्रलंबित आहे, बऱ्याच वर्षापासूनचा आहे, 20 ते 25 वर्षापासूनचा आहे. परभणी शहर महानगरपालिका ही आज महापालिके नव्याने झाली, पण यापूर्वी नगरपालिका होती. नगरपालिका असताना 10/3/93 नंतरचे हे सर्व कर्मचारी आहेत, म्हणून ही महापालिका झाल्यामुळं हा महापालिकेचा वेगळा स्वतंत्र प्रस्ताव आयुक्ताकडून माननीय प्रधान सचिवाकडे पाठवण्यात आलेला आहे. कमीत कमी त्याला 2 वर्ष झालेले त्या प्रस्तावापासून. मी स्वतः 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस स्वतः निवेदन दिले, शेवटी नाविला जाणं की आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, म्हणून 3 तारखेला परभणी शहर महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी आझाद मैदानावर आपल्याला कायम करावा यासाठी आंदोलन सुरू करणार आहे. त्याचे धरणे निदर्शने वेळ आली जेल भरो जे काय निर्णय होईल परिस्थिती बघून त्या ठिकाणी. म्हणून मला एक महाराष्ट्र शासनाला, मला एक माननीय मुख्यमंत्र्याला असं म्हणायचं की आपण निर्णय घेतलेला 1 वर्षापूर्वी की महाराष्ट्रातले रोजंदारी कर्मचारी कायम करू. आपल्याकडे 2 प्रकारचा प्रस्ताव आहे, म्हणजे महापालिका म्हणून स्वतंत्र महापालिकेचा वेगळा प्रस्ताव आहे, नगरपालिका पूर्ण महाराष्ट्राचा त्यांचा वेगळा प्रस्ताव. हा प्रकरण सगळ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव डायरेक्टरकडून 4-6 महिन्यापूर्वी आपल्या कक्षाधिकारी प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. म्हणून माझी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रधान सचिवांना, मी कळकळीची विनंती सांगतोय की आपण ताबडतोब परभणी शहर महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आपल्याला काही अडचण नाही, कारण या ठिकाणी आकृतीबंध आहे, त्याच्यात पदं मंजूर आहेत, बॅकलॉग प्रमाणे हा सगळा प्रस्ताव तिथे बसून दिलेला आहे. त्यासाठी त्याचे वेतन सुद्धा तुम्हाला द्यायचे नाही, महापालिका ते वेतन देणार आहे, त्याच्यामुळे हा प्रकरण तुम्हाला अडचणी देणार नाही. फक्त अडचण येणार आहे की बाकीचे काही 1,500 प्रकरण 1,500 रोजंदारी. परभणी महानगरपालिका ड येथील एक रोजंदारी कर्मचारी 25 ते 27 वर्षापासून काम करतोय आणि माझे जे सहकारी आहेत ते 20 ते 15 ह्या हिशोबात काम करीत आहेत 20-15 वर्षापासून. परभणी मनपातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंबंधीचा आझाद मैदान येथे धरणे आंदोलन 3/10/2018 रोजी जाण्याची परवानगी माननीय आयुक्त महानगरपालिका ड यांना घेण्यात आलेली आहे. तरी वरील संदर्भात नगरविकास प्रधान सचिव नंबर 2 विकास मंत्रालय मुंबई यांना वेळोवेळी प्रकरण सादर करून प्रस्ताव सादर करून सुद्धा त्यांनी काम न केल्यामुळे आम्हाला उपोषण धरणे व निदर्शने याची वेळ आलेली आहे. तरी म्हणून आम्ही इतक्या वर्षाच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा म्हणून आम्ही माझ्या आझाद मैदान इथे 3/10/2018 रोजी उपोषणाला बसत आहे. तरी मायबाप सरकारने माझी हात ऐकावी व महाराष्ट्रातल्या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना नगरपंचायत नगरपरिषदला सुद्धा आव्हान असं करीत आहे की आम्हाला सहकार्य करा, उद्या भविष्यात आम्हीसुद्धा तुम्हाला सहकार्य करू.
परभणी जिल्ह्यातील माननीय आमदार प्रदीप राहुल पाटील साहेब, खासदार बन्नू जाधव साहेब, बाबाजानी दुराणे साहेब पाथरी, विजय भांबळे जिंतूर मतदारसंघातील आमदार, गंगाखेडचे आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष बीजेपीचे मोहनराव फड व आमचे स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख व महापौर होडपुरकर मॅडम आणि उपमहापौर माजुलाला साहेब यांना सर्वांनी आम्हाला सहकार्याची भूमिका दिली की आम्ही प्रधान सचिव मुख्यमंत्री यांना बोलून तुमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करू व तुम्हाला प्रमाण करू असे आश्वासन दिलेले आहे. महानगरपालिकेतील सन 2093 पूर्वीचे रोजंदारी कर्मचाऱ्याला कायम करण्यासंबंधी शासनाकडे कार्यालयामार्फत 2016 वेळोवेळी प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु शासनाने आजपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्याला कायम न केल्यामुळे संघटनेच्या वतीने शासनास दिनांक 3/10/2018 आझाद मैदान येथे काम बंद आंदोलन, धरणे आंदोलन, निदर्शने करतील म्हणून निवेदन दिलेलं आहे. त्या आधारे सर्व कर्मचारी रोजंदारी व संघटनेचे प्रमुख संस्थापक मार्गदर्शक श्री के कांदळे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे 3/10/2018 धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आहे. शासन जोपर्यंत रोजंदारी कर्मचाऱ्याला कायम करण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. याबाबत सर्व शहरातील पदाधिकाऱ्यांनी, आमदार खासदारांनी संघटनेस आणि कर्मचाऱ्यास सहानुभूती दर्शविली आहे, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. आणि